नमस्कार, WD न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 2019 विधानसभा निवडणुका होऊन मुख्यमंत्री पदासाठी सेना भाजपाचा वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्यपालाने राष्ट्रपती राजवट लागू केली व सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे एकत्र येऊन 5 वर्षासाठी सरकार स्थापन करणार. या संदर्भाने किशन नाईक राष्ट्रवादीचे OBC जिल्हा अध्यक्ष परभणी यांच्याशी राजकीय घडामोडीवर केलेली चर्चा. राज्यपाल यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली हे योग्य की अयोग्य काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीच्या अधीन राहून राज्यपालाने काम केले पाहिजे असं घटनेमध्ये तरतूद आहे. तरी माननीय राज्यपाल यांनी प्रथम भाजपाला, त्यानंतर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्यांनी सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं. हे केले, परंतु राज्यपाल हे कुणाच्या तरी हातातली एक कठपुतलीसारखे ते वागले. कारण 2-3 भाजपानंतर जे अलायन्स होणार होतं ते अलायन्स 3 प्रमुख पार्ट्याचं होतं. ते पार्ट्या जमवायला कमीत कमी 2-48 तासाचा तर वेळ लागतो. तरी साहेब, माननीय राज्यपाल साहेबांनी तो वेळ दिला नाही आणि तो वेळ दिला नाही म्हणून ह्या पार्ट्या ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. आणि त्यामध्ये त्यांनी इतकी गडबड केली की त्याच्यावरून असं दिसतं की ते कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी ती गडबड केली. आणि गडबड करून हेतू पुरस्कर राष्ट्रपती राजवट लागू केली असं वाटतं. राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, अनेक प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न हे प्रलंबित आहेत. याबद्दल काय सांगाल तुम्ही? अत्यंत नाजूक स्थिती आहे सध्या महाराष्ट्राची. महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची हालचाल सगळी थांबलेली आहे. राष्ट्रपती राजवट लावून माननीय राज्यपालांनी महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय केला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पाऊस, परतीचा पाऊस, शेतकऱ्याचे नुकसान, शेतकऱ्याच्या आत्महत्या असे खूप प्रश्न आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र होरपळून निघत आहे. भारतीय जनता पार्टी यांच्याकडे 105 जागा असताना त्यांना सत्ता का बनवता आली नाही? आणि सेनेला त्यांनी मुख्यमंत्री दिले असते तर काही त्यांचं बिघड असतं का? मला असं म्हणायचं आहे की मागच्या 5 वर्षामध्ये शिवसेना ही त्यांचे मित्रपक्ष होते, त्यांच्यासोबत त्यांनी सरकारमध्ये राहून काम केलं. परंतु सरकारमध्ये राहिले असताना, सरकारमध्ये जेव्हा होते तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांची मानहानी करत गेले. शिवसेना प्रत्येक वेळेस सांगायची की आमच्या खिशामध्ये राजीनामे आहेत आणि अक्षरशः त्यांची फरफट केली. आणि आणि प्रत्येक वेळेस ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनाने उमेदवार उभा केला त्याच्या विरोधात काम केलं असं शिवसेना आमदारांचं काही नेत्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आमच्या विरोधात काम केलं. प्रादेशिक पक्ष संपवायच्या मागे भाजपा आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये शिवसेनेने अक्षरशः भाजपासोबत असे नाविलाजन त्यांच्यासोबत अलायन्स ठेवलं. त्याच्यामुळं असं वाटतं की त्यांची ती जी आघाडी आहे, त्यांची जी त्यांचं जे मनोमिलन आहे ते कुठंतरी दुखावलं गेलं. आणि दुखावलं गेल्यामुळं त्यांनी ती आघाडी तोडली आणि त्यांच्यासोबत गेले नाही. आता सैनेनं भाजपाची साथ सोडली हे चुकीचं केलं का योग्य केलं? प्रथम शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अगदी चांगला निर्णय घेतला. कारण शिवसेनेचा जरी मुद्दा असता की हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे श्रीराम म्हणजे काय, श्रीराम हे महाराष्ट्राचे, भारताचे, विश्वाचे दैवत आहेत. एक वचनी, एक पद, एक पत्नी आणि त्यांच्या रामराज्य कशातात ज्या राज्यामध्ये सर्व काही आलबेल आहे. परंतु या मागील काही ह्याच्यामध्ये शिवसेनेने ज्या ज्या वेळेस भाजपासोबत अलायन्स केलं, त्यांच्यासोबत सरकार बनवलं, त्या त्याच वेळेस त्यांचा धोकाच दिला गेला त्यांच्याकडून. विधानसभा निवडणुकापूर्वी त्यांच्यामध्ये जे काही ठरलं होतं ते नेमकं काय ठरलं होतं ते बाहेरच आलं नाही. सदरील गोष्ट ही पडद्याआडची त्यांची बोलणी असते. काही राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही लोका म्हणजे पब्लिश करू शकत नाहीत. काही गोष्टी
पडद्याआड असतात, काय बंददारा आडास असतात, परंतु त्या बंददाराआडा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीप्रमाणे वागणे ह्या दोन्ही पक्षाचं कर्तव्य असतं. माननीय उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे की भाजपा तशी वागली नाही म्हणून आम्ही पडद्याआडच्या गोष्टी बाहेर आणल्या आणि त्याच्यामुळं आमचं त्यांच्यासोबत जाणं थांबलं. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राला किंवा ह्या राज्याला स्थिर सरकार देऊ शकेल का? 100% स्थिर. आता असं म्हणतात ना की जेव्हा आपण म्हणजे एखादी बी बियाणं घेतो, जेव्हा बी बियाणं घेत असताना प्रत्येक म्हणजे टपोरे चांगले ज्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती असे बियाणे निवडले जातात, तशाच प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अत्यंत हुशार आणि अत्यंत मुत्सद्दी, अत्यंत विद्वान लोक या पक्षामध्ये येणार आहेत. भूतो न भविष्यती असा हे सरकार बनणार आहे आणि 5 वर्ष टिकणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये किंग मेकर ही भूमिका कोणाची असेल? अर्थात शरद पवार. माननीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस राज्याची परिस्थिती पाहिली आणि ज्यावेळेस शिवसेनेचं फरफटत जाणं भाजपासोबत पाहिलं, त्यावेळेस त्यांनी सदरील प्रकृती परिस्थिती लक्षात घेऊन माननीय संजयजी राऊत साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांना जो कानमंत्र दिला त्या कानमंत्र दिला आणि संजयजी राऊत साहेबांनी पुढील कारवाई सुरू केली, वेगवेगळे स्टेटमेंट दिले आणि आपल्या भूमिकेवर तटस्थ राहिले, तेव्हा हे सरकार घडत आलं आणि याचे किंगमेकर हे भीष्म, महाराष्ट्रात मे भीष्म हे असे म्हणले जाणारे माननीय पवार साहेब आहेत. मला सांगा, पवार साहेब आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जुनेच मैत्रीचे संबंध आहेत, तुम्ही काय तुम्ही कसं बघाल त्याकडे? पवार साहेब आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जरी वेगळे असतील तरी त्यांचे जे संबंध होते ते अत्यंत म्हणजे मित्रत्वाचे होते. बाळासाहेब प्रत्येक ह्याच्यामध्ये पवारसाहेबांना म्हणायचे मैद्याचं पोतं असं काही सांगत उपरोधात्मक बोलत होते, परंतु पवारसाहेब एक ब्रशुब्द शब्दसुद्धा त्यांच्या विरोधात काढले नाहीत कधीच, आणि त्याची जाणीव म्हणून, त्यांची कुठतरी म्हणजे आठवण म्हणून माननीय पवारसाहेबांनी हे सदरील एकत्र येण्याचा कार्यक्रम केला आणि सरकार बनवलं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहावं हे एका मित्रत्व या नात्याने ते पूर्ण केलं. मला सांगा, माननीय आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी येत असताना त्यानंतर जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आता माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं हे असं का म्हणतात? कदाचित त्यांना असं वाटत असेल की माननीय युवा नेते आदित्य ठाकरे यांचं म्हणजे अनुभव कमी असताना आहे आणि अनुभव कमी असल्यामुळे त्यांना तो एक म्हणजे पद थोडंसं महाराष्ट्रीय जनता काय म्हणणं आहे किंवा महाराष्ट्र जनता ॲक्सेप्ट करेल का नाही याचं कदाचित त्यांच्या ह्याच्यामध्ये असतील, त्याच्यामुळं म्हणतील ते वय असणारे माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावं असं इतर नेत्यांना वाटत असेल. आता या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुक्या झाल्यानंतर जी की मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी जो काही गोंधळ झाला आणि त्यामध्ये जी भूमिका राहिली ती माननीय संजयजी राऊत यांची, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? संजयजी राऊत म्हणजे या सरकारचे दुसरे किंगमेकर आहेत. जसं प्रत्येक गाडी चालवत असताना गाडीला 2 चाकं असतात, त्याप्रकारे हा हे जे सरकार आणण्यामध्ये शरद पवार साहेब आणि संजयजी राऊत साहेब यांचं सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या केवळ तटस्थ भूमिकेमुळेच सध्या सरकार येत आहे. मला सांगा, जर समजा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आली आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर मंत्री झाले, तर यामध्ये तोटा हा जास्तीचा काँग्रेसला होईल का? तसं म्हणता येणार नाही. काँग्रेसचा तोटा याच्यापुढे जे याच्या पाठीमागचा जर इतिहास जर पाहिला आपण तर त्याच्यामुळं असं निष्पन्न होतं की माननीय बाळासाहेब ठाकरे
आणि स्वर्गीय पंतप्रधान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे संबंध खूप चांगले होते. पाठीमागच्या काळामध्ये इंदिरा गांधींना कुठं त्यांनी विरोध केला तर कुठं त्यांना सपोर्ट केला, त्याच्यामुळं काँग्रेसचं कुठं नुकसान होणार नाही. आणि जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेचे आणि त्यांचे अतिशय जवळ जिव्हाळ्याचे संबंध होते. वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना खूप सपोर्ट केला. काही काळ शिवसेनेला वसंत सेना सुद्धा म्हणलं जातं, त्याच्यामुळं अर्थात काँग्रेसचा तोटा होण्याचा प्रश्नच येत नाही. तर भाजपाला सैनीला संपल्यावर भाजपाची मतं म्हणजे सैनीची मतं भाजपाला मिळणार आहेत आणि काँग्रेसला संपल्यावर अर्थार्थी राष्ट्रवादीला ती मतं मिळणार आहेत. ह्यामुळं ही जी जुगलबंदी आहे ती अशा पद्धतीने महाराष्ट्रात चालू आहे का? एक लक्षात घ्या, कुठले विचार आणि कुठली चळवळ हे कुण्या संपणाऱ्यांना संपत नाही. प्रत्येक पक्षाचा हा वेगळा मतदार आहे, त्याच्यामुळं मतदार हा त्याच्या विचारानुसार चालत असतो. त्याच्यामुळं काँग्रेस शिवसेना ही भाजपाचा भाजप शिवसेना संपेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीमुळे संपेल असं कुठलाच विषय होत नसतो. त्याच्यामुळं कुणी कुणाला संपवण्यात याच्या प्रयत्नात जाऊ नये आणि जाणार बी नाहीत. मला सांगा, ज्यावेळेस पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी त्यावेळेस थेट ते शरद पवारांना भेटायला आले पण ते मातोश्रीवर गेले नाही, या दृष्टिकोनाकडे आपण कसं पाहता? भाजपा म्हणजे एक हुशार कोल्याचे दुकान आहे. जिथे जिथे त्यांचा स्वार्थ असतो तिथं तिथं ते ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या कुठल्याही स्तराला जाऊन ते आपलं काम बनवून घेतात. त्याच्यामुळं त्याच्यामुळं माननीय पंतप्रधान साहेब यांना असं वाटत असेल की भविष्यामध्ये शरद पवार हा कुठतरी मोठा अडथळा आहे, त्याच्यामुळं त्यांना भेटायला गेले ते. बरं, मला सांगा की आता हे आज समजा हे सरकार बनणार की नाही बनणार आणि नाही बनलं तर काय होणार, बनेल की नाही याबद्दल काय सांगा? कुठल्याही बॉन्ड पेपरवर लिहून देतो मी की सरकार उद्या माननीय उद्धव साहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सरकार जाहीर होणार आहे आणि सरकार हे बनणारच आहे. पहिल्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सर्व सेक्युलर असं म्हणता येणार नाही, कारण शिवसेनाचा थोडा अजेंडा वेगळा असल्यामुळं शिवसेनासुद्धा आता सेक्युलर झालेली आहे आणि अत्यंत मजबूत सरकार आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि ते आपलं सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे, शेतकऱ्याचं प्रश्नाचं सरकार आहे आणि माननीय पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चालणार आहे. मला सांगा, सैनीची मतं घेऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपा हा घमेंडमध्ये वागला का? आत्तापर्यंत आपण पृथ्वीवरचा इतिहास पाहिला तर त्याच्यातून असं दिसून येतं, जेव्हा जेव्हा कुठं गर्व ज्या माणसाला गर्व वर आला त्याचं ते पतन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण रावणाचं गर्व हरण झालं, त्याच्यानंतर कंसमामाचं गर्वहरण झालं असं या भाजपाला किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओव्हर कॉन्फिडन्स आला होता, अतिविश्वास नडला त्यांना आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांची जे जवळचे स्नेही होते ते बी दुखावले गेले, महाराष्ट्राची जनता दुखावले गेली आणि त्यांचा हे घुमजाव महाराष्ट्रात होऊन त्यांचं सत्ता हातातून त्यांच्या गेली. आता मला सांगा, ह्या तिन्ही मित्रपक्षाचं जर सरकार बनलं तर पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची व्यूहरचना काय असेल, अंदाज सांग. ही तर एक सुरुवात आहे. मला तर असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी असं सरकार येईलच, कारण जर प्रादेशिक सरकार म्हणजे महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत त्यांनी मिळून जर सरकार तयार केलं किंवा त्यांनी मिळून जर इलेक्शन लढलं तर प्रत्येक वेळेस आपापली जिथं जिथं त्यांची सत्ता आहे ते सत्ता ते सांभाळू शकतील आणि आणू शकतील. सरकार आल्यानंतर शिवसेनेकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार, तर हे आता सरकार 7-12 कोरा करेन का? हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं होणारं नुकसान, त्याच्यामुळं तर 7-12 कोरा करणे आवश्यकच आहे. परंतु आमची कोर कमिटी सरकारची आता विविध पक्षातून अत्यंत विद्वान माणसं एका ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यावर ते विचार करतील आणि मला आजची अपेक्षा आहे माननीय शरद पवार साहेबांच्या
ज्या दौरे आहेत त्यांच्या ह्याच्यावरून असं दिसून येतं की ते शेतकऱ्यांचे अतिशय प्रश्न त्यांच्या जिवारी लागला आहे आणि सातबारा कोरा करणारच अशी माझी अपेक्षा तर आहेच. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.